नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात कोरोनाचा आज पुन्हा एकदा उद्रेक। आज दिवसभरात नवीन 78 रुग्ण, तर एकूण रुग्णसंख्या 1299। चाकणमध्ये मिळाले एकाच दिवसात 35 कोरोनाबाधित रुग्ण, तर आज दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू। तरुण शिक्षकाच्या मृत्यूने हेलावले चाकण शहर, तर आता कोरोना कहर थांबविण्याचे दिव्य। खेड तालुका कोरोनाच्या विळख्यात घट्ट अडकत चालला आहे। शुक्रवारी 31 जुलै 2020 रोजी खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आलेली असताना यामध्ये मृतांचा आकडा आता भयभीत करणारा आहे। तालुकाभर कोरोनाचा प्रचंड कहर सुरू झाला असल्याची नांदी या आकडेवारीमधून मिळत आहे। चाकणमध्ये 35 कोरोना रुग्ण एकाच दिवसात मिळून आले असून 3 रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे। चाकण शहरात कोरोनाचा फैलाव ज्या वेगाने आणि जितक्या प्रमाणात होत आहे, त्यानुसार शहर पुढील काळात सुरू ठेवावे की बंद याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ सध्या आली आहे। चाकणमध्ये शुक्रवारी समोर आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत लोकप्रिय 44 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू सर्वांनाच धक्का देणारा आहे। खेड तालुक्यात गेल्या 24 तासांत 78 रुग्णांची वाढ झाली असून रुग्णालयात उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। कोरोनाने गेल्या 3 दिवसांत 8 मृत्यूच्या घटना समोर आल्या। दरम्यान तालुका आरोग्य विभागाने चाकणमध्ये 27 रुग्ण मिळाल्याचं व एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं असून स्थानिक प्रशासनाने अत्यंत जलदरित्या याबाबतची माहिती देऊन शहरात शुक्रवारी दिवसभरात 35 नवे रुग्ण तर 3 मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं। खेड तालुक्यात गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा उच्चांकी रुग्णवाढ झालेली आहे। खेड तालुक्यात शुक्रवारी दिनांक 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 78 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर एकूण रुग्णसंख्या 1299 जाऊन पोहोचली। कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान चाकणमधील 3 जणांचा मृत्यू झाला आहे। खेड तालुक्यात कोरोना बळींची संख्या 25 असल्याचं तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं असलं, चाकणमधील या व्यतिरिक्त आणखी 2 मृतांचे अहवाल अद्याप तरी आरोग्य प्रशासनापर्यंत पोहोचले नाही। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शुक्रवारी दिनांक 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 78 कोरोना रुग्ण नव्याने मिळून आले आहेत। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 78 नव्या रुग्णांमुळे 1221 वरून थेट 1299 जाऊन पोहोचला। खेड तालुक्यात शुक्रवारी दिनांक 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 37 नवीन रुग्ण मिळाले असून चाकण नगरपालिका हद्दीमध्ये 35, राजगुरुनगर नगर परिषद हद्दीमध्ये 6 आणि आळंदी नगरपालिकामध्ये 8 रुग्ण मिळाले असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढपे यांनी दिली। खेड तालुक्यात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळून आलेले रुग्ण हे नेमके कोणकोणत्या भागातील आहेत याकडे आपण एक नजर टाकूयात। खराबवाडीमध्ये 3, निघोजे या ठिकाणी 1, भांबोली या ठिकाणी 1, ढोरे बांबूरवाडी या ठिकाणी 1, कोयेमध्ये 1, राक्षेवाडीमध्ये 5, सातकरस्थळ या ठिकाणी 1, मेदनकरवाडी या ठिकाणी 1, कडाचीवाडी या ठिकाणी 1, नाणेकरवाडी या ठिकाणी 2, कान्हेवाडी या ठिकाणी 3, सायगावमध्ये 1, रानमळामध्ये 1, भोसेमध्ये 3, रासेमध्ये 4, शेलगावमध्ये 4, शेलपिंपळगावमध्ये 2, काळूसमध्ये 1 आणि बाकी बुद्रुकमध्ये 1 असे ग्रामीण भागातील एकूण 37 रुग्ण मिळाले आहेत। तर चाकण नगर परिषद हद्दीमध्ये 35, आळंदी नगर परिषद हद्दीमध्ये 8, राजगुरुनगर नगर परिषद हद्दीमध्ये 6 असे एकूण 78 कोरोना रुग्ण शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत खेड तालुक्यात मिळून आले आहेत। खेड तालुक्यातील नवीन 78 कोरोना रुग्णांमुळे एकूण कोरोना रुग्णांची स्थिती आता आपण पाहूयात। एकूण कोरोना रुग्णसंख्या 1299 असून 806 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे। या ठिकाणी 25 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 468 असल्याचं खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं। खेड तालुक्यामधील नगरपालिकांमध्ये असलेली कोरोना रुग्णांची स्थिती आता आपण पाहूया। आळंदी नगरपालिकामध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या 124 असून या ठिकाणी 70 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 51 आहे। राजगुरुनगर नगरपालिकामध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या 144 असून 78 रुग्णांना या ठिकाणी डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजपर्यंत एका रुग्णाचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 65 आहे। चाकण पालिकामध्ये नवीन 35 रुग्ण पकडून एकूण कोरोना रुग्णसंख्या 273 झाली आहे। या ठिकाणी 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आले असून आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 झाली आहे, तर सद्यस्थितीत ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या 111 वर पोहोचली।
चाकण नगरपालिका हद्दीमध्ये 35 नवीन रुग्ण मिळून आले असल्याची व 3 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती चाकण पालिका प्रशासनाने दिली आहे. शुक्रवारी दिनांक 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेले रुग्ण हे नेमके कोणकोणत्या भागातील आहेत याकडे आता एक नजर टाकूया. चक्रेश्वर रोड या ठिकाणी 3, आंबेठाण रोड या ठिकाणी 2, स्वप्ननगरी या ठिकाणी 2, बलुताळी या ठिकाणी 1, रोहकल रोड या ठिकाणी 1, शिक्रापूर रोड या ठिकाणी 13, मुटकेवाडी या ठिकाणी 1, झगडेवस्ती या ठिकाणी 1, एकतानगर या ठिकाणी 3, गोल्डन चौक या ठिकाणी 1, माळाळी या ठिकाणी 1, राणूबाई मळा या ठिकाणी 4 आणि काळूस रोड या ठिकाणी 1 अशा प्रकारे सर्व नवीन 35 रुग्ण मिळाले असल्याचं चाकण पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं. चाकणमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये पहिला रुग्ण काळूस रोड या ठिकाणी, दुसरा रुग्ण जुना पुणे नाशिक रस्त्यालगतचा आणि तिसरा रुग्ण एकतानगर या भागातील असल्याचं चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर नीलम पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान खेड तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या शहरासह ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. चाकणमध्ये रुग्णसंख्या आणि एकापाठोपाठ तरुणांचे कोरोनाने होत असलेले मृत्यू हे अगदी हृदय पिळवटून टाकणारे आहे. कोरोनाच्या या उद्रेकाबाबत अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय ते पाहूयात. चाकण शहरामध्ये आज जो कोरोना बाधितांचा आकडा आहे तो आजचा आकडा 35 इतका आहे. तर ही रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. तर नागरिकांना नगरपालिकेतर्फे आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी स्वतःहून काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण वारंवार आपल्याला सांगत आहोत की सॅनिटायझरचा वापर करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि मास्क वापरणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. घराबाहेर पडताना तुम्ही या गोष्टींचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, तरच आपण ह्या कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे नागरिकांनी ह्या सर्व गोष्टींचं पालन करावं. या व्यतिरिक्त नगरपालिकेकडून जर काही उपाययोजना चालू असतील तर त्या अशा आहेत की कोविड केअर सेंटर जे आहे ते चाकण शहराकरता आपण मागणी केलेलं आहे. त्याचबरोबर डिजिटल एक्सरे जो आहे ज्याच्यामध्ये तात्काळ कळू शकतं की आपल्याला न्यूमोनायटिस सुरू झालेला आहे का, किंवा कोरोनाची जी तीव्रता आहे ती कुठपर्यंत आहे या गोष्टी, ऑक्सिजन लाईनची व्यवस्था पण शासनातर्फे झालेलीच आहे. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आपल्या स्तरावर म्हणजे नगरपालिका स्तरावर सुरूच आहे. पण नागरिकांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्याकरता ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टींचं अगदी पालन करणं आवश्यक आहे. विशेष करून आतापर्यंतची जी रुग्णसंख्या आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते आपल्या की जिथं सोशल गॅदरिंग आहे म्हणजे उदाहरणार्थ लग्न समारंभ आहे, साखरपुडा आहे किंवा इतर अशा पण जे एकत्र येतो अशा ठिकाणी या कोरोनाचा प्रसार हा फार वेगानं होत आहे. त्यामुळे हूच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचं पालन आपण करणं खूप गरजेचं आहे. ह्या गाईडलाईन्स असं सांगतात की जिथं जिथं आपण एकत्र येतो, सामाजिक उपक्रम होतात, 4 पेक्षा जास्त लोक एकत्र येतात, तर त्या ठिकाणी आपलं अंतर हे एकमेकांपासून किमान 2 फूट ठेवणं, मास्कचा वापर करणं आणि सॅनिटायझर वापरणं किंवा शक्य असेल तर तुमचे हात धुणं ह्या गोष्टींचं आपण खूप तंतोतंत पालन केलं पाहिजे. तर हा जो कोरोनाचा प्रसार आहे या सोशल गॅदरिंगमधून तो आपला थांबू शकतो. तर मी आम्ही नागरिकांना हे आवाहन करते आणि तरुण पिढीलाही आमचं असं आवाहन आहे की तुम्ही गाडीवरून फिरताना जे बेदरकारपणे एका गाडीवर 3 लोक बसून फिरताय आणि मला काही होणारच नाही अशी जी तुमची धारणा आहे ती अत्यंत चुकीची आहे. जरी असिम्प्टोमॅटिक तुम्ही राहिलात म्हणजे तुम्हाला कोरोना होऊन जाईल ते तुमच्याही लक्षात येणार नाही, पण तुमच्यामुळं तुमच्या घरातले इतर जे लोक आहेत की जे वयस्कर आहेत, लहान मुलं आहेत किंवा आधीच जे आजारी आहेत, अस्थमा, कॅन्सर किंवा ज्यांना शुगर आहे म्हणजे डायबिटीस म्हणतो आपण, अशा पेशंटला तुम्ही ती लागण देऊ शकता आणि त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे शासनाकडून आणि आपल्या नगरपालिकेकडून आम्ही असं आवाहन करतो की आरोग्य यंत्रणेवर जो आता ताण वाढत चाललेला आहे पेशंटच्या वाढत्या संख्येमुळं तो आपण कमी करू शकतो आणि जी पेशंटला अगदी गरज आहे दवाखान्यांची अशा पेशंटकरता आपले दवाखाने हे आपण थोडे मोकळे ठेवूया. जर आपण या गोष्टींचं पालन केलं तर कमीत कमी रुग्णसंख्या राहील आणि त्यामुळे आपल्या हॉस्पिटलवर जो आता ताण येतोय रुग्णसंख्येचा तो आपण कमी करू शकू. त्यामुळे मागील 8 ते 10 दिवसापासून आपल्याकडचे जे रुग्णांची पॉझिटिव्हची संख्या आहे ते थोड्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. परंतु जरी वाढलेले असले तरी आपल्याकडे म्हाळुंगेचं कोविड केअर सेंटर असेल, चांदोलीचं कोविड केअर सेंटर असेल किंवा तालुक्यातील 3 ECSC सेंटर आहेत, आरोग्य असेल, पॉवर हॉस्पिटल असेल किंवा जे एन हॉस्पिटल असेल, या ठिकाणी आपल्याकडे बेडची उपलब्धता आहे. परंतु लोकांनी संयम ठेवावा, घाबरून जाण्याची गरज नाही, गरज असेल तरच घराबाहेर पडावं. आणि ज्या लोकांना सिमटम नाहीत किंवा एखाद्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेले नाहीत त्या लोकांनी विनाकारण रांगेत उभं राहून स्वॉप टेस्टिंगसाठी मोठमोठ्या रांगा लावू नये. ज्या लोकांना वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत स्क्रुटिनी केलेले आहे आणि ज्यांना हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून आयडेंटिफाय केलेले आहे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्यांना निवडलेले आहेत त्या आणि त्याच लोकांनी चांदोली असेल किंवा म्हाळुंगेचं सेंटर असेल या ठिकाणी स्वॉपसाठी यावं. विनाकारण लोकांनी फेऱ्या मारू नये आणि गर्दी करू नये.
याच्यामध्ये प्राधान्यानं आपल्याकडे चाकणचा बेल्ट असेल किंवा चाकणच्या सलग असणाऱ्या 10-12 ग्रामपंचायत असतील किंवा औद्योगिक वसाहत असेल, यामध्ये जे डेन्स पॉप्युलेशन आहे, फार गर्दीची जी काय लोकसंख्या आहे, त्यामुळे हे थोडस रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचं मेन जे कारण आहे ते हे डेन्स म्हणजे गर्दीचं पॉप्युलेशन आहे असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.